नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये। मित्रांनो, याच्या आधी व्हिडिओमध्ये आपण जे काही पाहतोय बऱ्याच कंपन्या त्यांचा अनालिसिस टेक्निकल शिकतोय, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्या सगळ्यांची आवडती गोष्ट करणार आहे। प्रत्येकाला ट्रेड घ्यायचा असतो, पण हे ट्रेड शोधताना बऱ्याच जणांना कळत नसतं की कुठली टेक्निक मी आत्ताच्या कंडिशनला वापरू शकतो। तर मित्रांनो, मी आज एक तुम्हाला अशी भन्नाट टेक्निक देणार आहे ना की ज्याचा वापर करून तुम्हाला इंट्राडे करायचं आहे ना, तर कुठलाही ट्रेड तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये ओळखू शकता। लक्षात ठेवा, एवढी छान स्ट्रॅटेजी आहे, थोडी मी डिस्क्राईब करून सांगणार आहे, परंतु ह्याचा वापर तुम्ही अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये पण करू शकता। अगदी ज्याला काही माहीत नाहीये तो पण ही टेक्निक एकदम इझिली वापरू शकतो। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण 5 स्टेपमध्ये मी सांगणार आहे काय काय पाहिजे, कसं इम्प्लिमेंट करायचं आणि मी चार्टवर जाऊन पण दाखवणार आहे म्हणजे ही ऍक्च्युअल कशामध्ये वापरली जाते हे तुम्हाला याच्यामध्ये शिकता येणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिली स्टेप याच्यामध्ये अशी असेल, ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे आपण। तर पहिली स्टेप अशी करा की तुमचा जो पण चार्ट आहे त्याचे तुम्ही अनालिसिस करता, त्याच्यामध्ये 43 दिवसाचा ईएमए वापरा, 43 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज हा तुम्हाला याच्यामध्ये वापरायचा आहे। आता हा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज वापरताना जर 43 ईएमए तुम्ही वापरताय आणि जर प्राइस त्याच्या वरती असेल तर मार्केट नॉर्मली बुलिश रिएक्ट करेल, बरोबर। जर तुम्ही हा 43 ईएमए वापरताय आणि प्राइस त्याच्या जर खाली गेली तर नॉर्मली हा तुमच्यासाठी ऍज अ बेरिश म्हणून काम करणार आहे। म्हणजे पहिला फंडा मला इथे काय वापरायचा आहे, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज, तो पण किती, 43 दिवसांचा। क्लिअर, ही झाली आपली स्टेप 1। आता स्टेप 2 सांगतो, लक्षात ठेवा। स्टेप 2 अशी याच्यामध्ये की टाइम फ्रेम, प्रत्येकाला वाटत असतं की आता याच्यामध्ये नक्की कुठली कॅन्डल वापरायची, याच्यावर मी थोडं तुम्हाला याच्यामध्ये डिटेल सांगणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 1 तासाची नॉर्मली कॅन्डल वापरायची, म्हणजे थोडा एक ब्रॉडर व्ह्यू तुम्हाला एक फोकस करता येतो। म्हणजे पूर्ण दिवस पण तुम्हाला त्या पोझिशनमध्ये उभं राहायचं असेल तरी ही कॅन्डल तुम्हाला मदत करेल आणि तुम्ही छोटा ट्रेड तर आरामात घेऊ शकता, बरोबर। 1 तासाची टाइमफ्रेम वापरायची आणि देन स्विच टू इंट्राडे टाइमफ्रेम फॉर 15 मिनिट्स। म्हणजे मी सुरुवातीला त्याचं अनालिसिस जे करणार आहे ना ते 1 तासाच्या कॅन्डलवर करेल आणि त्याच्यानंतर माझा व्ह्यू 15 मिनिटाच्या कॅन्डलला शिफ्ट करेल। म्हणजे मला काय करायचंय, पहिल्यांदा 1 तासाची कॅन्डल बघायची, त्याच्यामध्ये काय प्राइस एक्शन बनतीये, त्याच्यानंतर ती शिफ्ट करेल की 15 मिनिटांमध्ये पण सेम बनतीये का थोडं वेगळं बनतंय, हे थोडं आपल्याला तिथे अनालिसिस करता येणार आहे। क्लिअर, ही झाली नंबर 2ची स्टेप, टाइम फ्रेम 1 तासाची आणि 15 मिनिटाची सायमल्टेनियसली तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायची आहे। याच्यानंतर मित्रांनो, 3 नंबरची गोष्ट आता लक्षात ठेवा, कधीही कुठेही एंट्री करायची आहे तर नेहमी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स महत्वाचे असतात, की जे तुम्हाला आम्ही आमच्या वेबिनारमधून बऱ्याच व्हिडिओजमधून मी सांगितले। त्याच्या आधी काय करायचं, चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आधीपर्यंत ते करून ठेवा, कारण काय होतं अशा गोष्टी त्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिस्क्राईब करून सांगितलेल्या असतात। तुम्हाला सिम्पली गोष्ट काय करायची आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये ड्रॉ करून ठेवायचे। सिम्पल 2 लाईन करायचे, एक असेल रेजिस्टन्स लाईन, एक असेल सपोर्ट लाईन। याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला ह्या लेवल्स मार्क करता येतील आणि एक झोन समजेल की ह्या अमुक झोनच्यावर मला बुलिश व्हायचंय किंवा याच्यावर खाली मला बेरिश व्हायचंय किंवा मी तिथे माझा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज याच्या बरोबर क्लब करू शकतो। म्हणजे आपली एंट्री ऍटलिस्ट व्यवस्थित आणि चांगल्या डायरेक्शनने याच्यामध्ये यायला मदत होऊ शकते। ओके, आता याच्यानंतर हे सगळं पाहिलं आपण तर आपल्याला काय करायचंय, थोडं कॅन्डलवर यायचंय। सिंपल 4थी स्टेप आपण याच्यामध्ये जी वापरतोय, आपली कॅन्डल, अगदी साधे साधे स्टेप्स आहेत, काय अवघड नाहीये, फक्त आम्ही डिस्क्राईब करून सांगतो तुम्हाला। आता मला काय करायचं, फोकस करायच्यामध्ये तर मला पाहिजे प्रिव्हियस डे, ओके, म्हणजे मागच्या दिवसामध्ये काय प्राइस एक्शन झाली आहे। परंतु ही पाहताना नॉर्मली तुम्ही याच्यामध्ये काय करा तर त्या दिवसाच्या 15 मिनिटाच्या सगळ्या कॅन्डल लावून पहा, म्हणजे थोडा एक झोन समजायला सोपं जाईल। आता काय करायचं, समजा काल मार्केट समजा बुलिश क्लोज झालं होतं आणि आज काय झालं, तर काल जे हे क्लोज झालंय त्याच्यावरती आज मार्केटने ओपनिंग दिलं, म्हणजे काय होणार आहे, तर मार्केटचा सेंटिमेंट हा नॉर्मली बुलिश राहणार आहे। म्हणजे तो काय करेल, कालच्या हायकडे जाण्याचा प्रयत्न करेल। लक्षात ठेवा, कालच्या क्लोज जिकडे मार्केटचं झालं त्याच्यावरती जर तो जातोय तर तुमच्यासाठी तो बुलिश व्ह्यू असेल, किंवा याच्या अपोजिट तुम्हाला मी सांगतो बेरिश व्ह्यू कधी मला ठेवायचा आहे। इथे आपल्याला काय करायचंय मोस्टली, तर कालची कॅन्डल बघेल मी, समजा काल रेड कॅन्डल होती आणि आजच्या कॅन्डलचं ओपनिंग हे कालचा जो क्लोज आहे, म्हणजे काल जी 3:30 शेवटची प्राइस होती त्याच्या जर खाली झालं, याचा अर्थ तो बेरिश असू शकतो। म्हणजे मी काय विचार करेल की कालचा लो असेल ना हे माझं क्विक टार्गेट असेल, म्हणजे आपण ट्रेड करतो इंट्राडे मध्ये आणि ह्या इंट्राडे मध्ये ट्रेड करताना मला
क्विक मोमेंट कॅच करायची आहे. इथे मला खूप मोठं टार्गेट नको असतं, मला छोटं टार्गेट पण क्विकली कसं अचीव करू शकतो हे शिकायचं आहे. ह्याच्यासाठी हे दोन फंड आहेत, एक आहे बुलिश साईडचा, दुसरा आहे बेरिश साईडचा. म्हणजे मार्केट कुठेही जाऊ द्या, आपण याच्यामध्ये प्रॉपरली ही स्ट्रॅटेजी वापरू शकतो. समजलं मित्रांनो? आता याच्यानंतर हे सगळं समजलं तर मी तुम्हाला पाचवी नंबरची स्टेप काय सांगतो याच्यामध्ये, की कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला बघायचे. आता लक्षात ठेवा, जे तुम्हाला मी सपोर्ट आणि रेझिस्टन्स सांगितले होते बरोबर, तर त्याच्यामध्ये बुलिश कॅन्डल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जर जेव्हा आपण एक रेझिस्टन्स ड्रॉ केला, तो ब्रेक करताना ही बुलिश कॅन्डल पाहिजे. 43 डेचा जो ईएमए वापरतोय आपण, किंवा 43 ईएमए जो वापरतोय, तो क्रॉस करताना हा बुलिश कॅन्डल असेल तर अति उत्तम. लक्षात ठेवा, कॅन्डलस्टिक ब्रेक रेझिस्टन्स विथ स्ट्रॉंग बुलिशनेस, म्हणजे तुम्हाला तो कन्फर्मेशन देतोय की मी वरच्या साईडला विचार करू शकतो, किंवा याच्या अपोजिट मार्केट पडतंय तरी पण आपण इथे वापरू शकतो. बेरिश कॅन्डल पाहिजे, मार्केट पडतंय तर आपला जो सपोर्ट झोन आहे तो ब्रेक करतोय, किंवा 43 ईएमए ब्रेक करतोय तिथे अशी स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला क्विक इंट्राडे मध्ये फॉल कॅच करता येईल आणि मोठा चांगला टार्गेट किंवा चांगला प्रॉफिट आपण तिथे कॅच करू शकतो. समजलं मित्रांनो? साध्या सिंपल 5 स्टेप्स आहेत, काही नाहीये, अगदी डिटेलमध्ये सांगितले विस्तृत पद्धतीने. ओके, आता हे सगळं पाहिलं आपण. आता हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला चार्टवर पण दाखवतो कशा पद्धतीने याचा ट्रेड करायचा आहे. तर मित्रांनो, हा माझ्या मागे चार्ट आहे, याच्यामध्ये बँक निफ्टीचा. आता सिम्पली मी इथं काय करेल, समजा कुठलीही कॅन्डल वापरा, मग तुम्ही निफ्टीत बघा, बँक निफ्टीमध्ये बघा, मी काय केलं याच्यामध्ये 15 मिनिटाची टाइम फ्रेम सिलेक्ट केली. म्हणजे ह्या सगळ्या कॅन्डल 15 मिनिटाच्या आहेत. आता समजा हा आजचा दिवस आहे, इथे इथे काय झालं की मार्केट नॉर्मली हा रेंज लेवल क्लोज झालं. आता मार्केट उद्या ओपनिंग देणार, तर मी काय करेल सगळ्यात आधी एक सपोर्ट आणि रेझिस्टन्स याच्यामध्ये नॉर्मली आपण ड्रॉ करून ठेवायचे. मग ते कसं करणार, तर नॉर्मली एक सिम्पली लाईन कॅच करा याच्यामध्ये. ओके, एक लाईन इथे कॅच करा, थोडी डार्क करू शकता जेणेकरून तुम्हाला आणखीन समजायला सोपं जाईल. ओके, एक मी काय केलं याच्यामध्ये सपोर्ट झोन मार्क केला आणि त्याच्यानंतर ना कालचा जो हायएस्ट प्राइस होता तो इथे मार्क केला. क्लिअर झालं तुम्हाला? एक सपोर्ट झाला आणि एक झाला याच्यामध्ये रेझिस्टन्स मार्क केला. मग आता मी काय करेल की आता उद्याचं ओपनिंग काय कंडिशन येते, म्हणजे तुम्ही जर इथे आता पाहिला गेले तर नॉर्मली ही पहिली कॅन्डल बुलिश ओपन झाली. ओके, ही कॅन्डल इथे बुलिश ओपन झाली आणि याने काय केलं, मोस्टली 43 ईएमए क्रॉस केला. प्लस लक्षात ठेवा, अजून झूम करतो मी, म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित कसं समजेल याच्याकडे आपण फोकस करूया. लक्षात ठेवा, आता क्लिअर दिसतं याच्यामध्ये की इथे 43 ईएमए ला क्रॉस केला, प्लस कालचा जो क्लोज होता त्याच्यावर ओपनिंग दिलं. म्हणजे आता मला लक्षात काय ठेवायचंय की माझं जे टार्गेट असेल तो कालचा टॉप असेल. क्लिअर? साधं सिम्पल गणित आहे. म्हणजे 43 ईएमएच्या वर मी बुलिश आणि तुम्ही पाहिलं तर या कॅन्डलने कालचा लो पण ब्रेक केला नाहीये, किंवा कालचा जो क्लोजिंग प्राइस होता तिथून बाउन्स केला आणि हा त्याचा लो असेल, हा तुमच्यासाठी एक स्टॉप लॉस म्हणून काम करेल ऑन द स्पॉट. ओके, आणि याच्यावर जर जातोय तर तुम्हाला तो बुलिश मार्क दाखवतो, म्हणजे पहिलं टार्गेट तुमचं ह्या डे हाय पर्यंत येईल आणि तो जर ब्रेक केला तर तुम्ही आणखीन वरचे टार्गेट ठेवू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला चांगले चांगले प्रॉफिट त्याच्यामध्ये तो घेऊन दाखवतो. क्लिअर झालं मित्रांनो? कशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी वापरायची, कशा पद्धतीने करायचे, अगदी तुम्ही जर पाहायला गेले याच्यामध्ये की कुठलेही करंट कॅन्डल तुम्ही याच्यामध्ये पाहत असाल तर तिथे पण तुम्हाला हे वापरता येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण पाहिलं. आता बघा, हे करंट मार्केट कंडिशन आहे. अगदी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की मी काय करेल. समजा आता इथे परत येतोय, मी दुसरी प्रकारचा दाखवतोय. इथे सिम्पली मी दोन गोष्टी करेल, एक रेझिस्टन्स मार्क केला, क्लिअर, दुसरी गोष्ट केलं माझा सपोर्ट मार्क केला. आपण याच्यामध्ये जाऊ. ओके, इथे सपोर्ट आणि रेझिस्टन्स मार्क झाले. आता हे कालचं क्लोजिंग आहे, आज मार्केट त्याच्यावर ओपन झालं, 43 पैसे रेंज बाउंड होतं. तुम्ही जर पाहायला गेले असेल तर जेव्हा तो याच्या वर गेला तर मोस्टली डेच्या टॉपच्या आसपास गेला, त्याला क्रॉस करू शकला नाहीये. म्हणून आपल्याला याच्यामध्ये नॉर्मली विचार करायचा की जे डो डेचा टॉप आहे त्या पद्धतीने आपण इथे विचार करू शकतो. सिंपल मित्रांनो, आता ही स्ट्रॅटेजी तुम्ही कुठेही बॅकटेस्ट करा. लक्षात ठेवा, बॅकटेस्ट केलं की तुम्हाला अजून समजायला सोपं जाणार. आता मित्रांनो, आपण जे काय पाहिलं याच्यामध्ये, तर 5 स्टेपमध्ये आपण याचा अभ्यास केला. 5 स्टेप होत्या, त्या 5 स्टेपचा तुम्हाला आता काय करायचंय, वापर करायचा आहे आणि अशी स्ट्रॅटेजी अगदी भन्नाट पद्धतीने वापरायची आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला क्विकली ट्रेड सापडतील. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, कुठल्या स्टॉकमध्ये करताय, सगळीकडे काम करणार आहे. फक्त थोडं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन
परफेक्ट आणि परफेक्ट झालं तर प्रॉफिट पण येऊ शकतो. तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने डिटेल स्ट्रॅटेजी आम्ही सगळी तुम्हाला सांगितली. आशा करतो तुम्ही चांगला ट्रेड 5 मिनिटांमध्ये शोधू शकता. आणि मित्रांनो आता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशा स्ट्रॅटेजी टेक्निक्स तुम्हाला भरपूर शिकायचे असतील तर आजच 88-280-90-90 संपर्क करा. ज्या दिवशी ह्या व्हिडिओला आम्हाला 50,000 व्ह्यूज येतील त्या दिवशी आणखीन एक 50 स्ट्रॅटेजी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. अशा इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला देत राहू. धन्यवाद.